पूर्व आराध्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स से आपल्या स्वप्नातील घर गडहिंग्लज मध्ये प्रथमच मुंबई व पुण्यासारखे उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामासहित सर्व सोयींयुक्त फ्लॅट्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये प्रोजेक्ट रेरा रजिस्ट्रेशन, भूकंपरोधक स्टील डिझाईन, उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम, बॅकअप सहित लिफ्ट ची सोय, 24 तास पाणी व लाईट उपलब्ध, बोरवेल पाण्याची मोफत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, सिक्युरिटी गार्ड, ट्रिपल स्लाइडिंग च्या खिडक्या, सर्व कलर ट्रॅक्टर इमर्शियल चे, प्रत्येक हॉलला पीओपी, सर्व फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र 2-व्हीलर व 4-व्हीलर पार्किंग ची व्यवस्था. आमचा पत्ता एसटी कॉलनी साई प्लाझा हॉटेल जवळ संकेश्वर रोड गडहिंग्लज आणि एमएससीपी मंगल कार्यालय शेजारी कडगाव रोड गडहिंग्लज. संपर्क संतोष चिकोडे व महेश भमानगोळ. स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा. राज्य सरकार कडून सर्व सण समारंभांवरील निर्बंध उठवले गेल्याने नागरिकांनी उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी केली. शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे गणरायाचे विसर्जन नदीपात्रात करण्यास परवानगी द्यावी, विसर्जनावेळी 2 बेस 2 टॉपला परवानगी मिळावी, कृत्रिम कुंडामधील विसर्जन केलेल्या मूर्तींचे पावित्र्य राखूनच विसर्जन करावे, विसर्जनावेळी महिला व बालकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी मागणी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना केली होती. आज प्रांताधिकारी यांनी संबंधित पोलीस प्रशासन, नगरपालिका व गणेश मंडळांची मीटिंग घेत त्यांना गणेशोत्सवातील नियमावलींचे ध्यान राखत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. तुम्ही कारवाई करा, आमची काय म्हणणं नाही, पण निदान एक 2 बेस 2 बॉक्स ढोल ताशा किंवा हे बाकीचं वाद्य करते, प्रत्येक मंडळा मिळत नाहीत. मंडळ आहेत 35-36 ते आपल्याला 5-6 सांगत आणि बाकीच्या मग तसं तर ते जायला लागतंय. त्यामुळे 2 बेस आणि 2 बॉक्स तुमची आवाजाची मर्यादा चेक करून तुम्ही आम्हाला परवानगी द्या, काय विषय नाही. त्याच्या आधीचा अनुभव असा आहे आणि म्हणजे आम्ही सुद्धा डोळ्यांना बघितलेलं आहे की मूर्तीची हिळसाट खूप प्रमाणात होती, विटंबना खूप प्रमाणात होती. आणि इकडं मेन रोडला लागतात आपल्या, तर या सर्वांचा त्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो. प्रशासनाच्या वतीने आमचं हेच आव्हान राहील की शक्यतो नदीवर आपण विसर्जन टाळलं तर बरं होईल. एक नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे, नुकताच पूर येऊन गेलेला आहे, तर त्या ठिकाणी जर मूर्ती विसर्जन केलं तर एकतर प्रदूषण पण होऊ शकतं. महिलांनाही आमचं आव्हान राहील की त्यांनी त्या पुढं जाऊ नये. आणि तुम्ही आता कोल्हापूरला पाहिले, 31 ऑक्टोबरला परमिशन दिली होती कलेक्टर साहेबांनी, त्या दिवशी रात्री 12 तिथले बरोबर बंद करून टाकले. त्या दिवशी तर कुठंच कमी पडणार नाही एवढं पण आहे, याचा अर्थ आम्ही कुठं मुद्दा म्हणून काळ कुठलो असा पण नाही. त्या चौकात जे मंडळ पहिले ते पुढलं आहे. गणपती काळामध्ये किंवा इलेक्शन काळामध्ये कधीही पुन्हा आपल्यावर दाखल होणार नाही याची काळजी घ्या, कारण ते तुम्हाला इलेक्शन किंवा इलेक्शनच्या गुन्ह्याचं असतंय आणि गणपती उत्सव प्रत्येक वर्ष आहे, प्रत्येक वर्ष तुमच्या कारवाईचा पडदा असतोय. त्यामुळं पोलिसांची कुठलीही इच्छा नाही म्हणून दाखल करायची, फक्त तुमची जबाबदारी आहे की तुमची कुठली वेळ आणणार तर ते आम्हाला काय लागेल. लक्ष दिलं पाहिजे की जी आपली इलेक्ट्रिकल व्यवस्थेचा एक आव्हान, बऱ्याच ठिकाणी कौशल्य नसणारे लोक ते इलेक्ट्रिकल स्विच बसवतात आणि मग ते ज्या वेळेला वाहनाच्या वर ते लाईट पसरली जाते त्यावेळेला तिथं लक्ष नसतो कोणाचं. सगळ्यांनी ती काळजी घेणे गरजेचं आहे. सूचना दिलेली आहे रस्त्यामध्ये खड्डे आहेत, आरोग्य आहेत, त्यावेळेला आम्ही ते बाजूचे दुकानं वगैरे बंद करणार आहे, ट्राफिकचे सगळे वाटा बाजूला काढणार आहे, तिथे तिथे काळजी साहेब ते करणार आहे, जे ऑब्स्टॅकल आहे ते काढणार आहे. गणपतीपेक्षा जास्त वर मागचं हे असतंय, वाहनाच्या उंचीची मर्यादा ही पाळली पाहिजे. आमच्या अपेक्षा हेच आहे की उत्सव हा अतिशय चांगला दिलगिरीत व्हावा, पण अनुचित प्रकार म्हणून एवढाच आमची अपेक्षा आहे. आम्हाला असं वाटत नाही की तुमच्यावर गुन्हे दाखल करावे, बंद करावं किंवा
कधीच नाही. तर प्रत्येकाची काळजी घ्यायची, आपल्यापेक्षा दुसऱ्याला आनंद ह्याचा कसा येईल ही एवढी भूमिका जरी स्वतः आपण स्वीकारली तर निश्चितच हा संस्कृत उत्सव झाला म्हणून चांगलं आहे. साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण शेवटचे 4 दिवस तुम्हाला वेळेपर्यंत आपले देखावे सुरू ठेवण्यासाठी परवानगी देऊ. त्यानंतर दुसरा मुद्दा होता की मंडळांना 2 पीएस आणि 2 बॉक्स, तर तुमच्या ह्याच्या मर्यादेतच ठेवून सगळे मंडळ 2 पीएस आणि 2 बॉक्स लावायला तुम्ही परवानगी देतो असं म्हटलं असं मी समजतो. तर कमीत कमी 2 पीएस आणि 2 बॉक्स लावा, पण 4 बॉक्स 6 बॉक्स सांगितले म्हणून त्याचा आपण कोणी गैरफायदा घ्यायचा नाही आणि वेळेत आणि एकदम शिस्तीत हे अधिकारी आहेत, हे कुठलेही दबाव टाकण्यासाठी आपल्याला नाही, तर आपले सणवार व्यवस्थित साजरे व्हावे हाही त्यांचा दृष्टिकोन असतो. तेव्हा त्यांना पण समजून घेऊन आपण 2 पीएस आणि 2 बॉक्स लावायला काही हरकत नाही, पण त्याची मर्यादा ठेवून आपण व्यवस्थित करायला पाहिजे. तिसरा एक आपला महत्त्वाचा मुद्दा होता की हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्यांना नदीत विसर्जन करायचं आहे त्यांची इच्छा आहे नाही कुंडित करायचं करून देत, पण काही लोकांचं पुरवत असते की आपल्या संस्कृतीप्रमाणे आम्ही नदीतच विसर्जन करणार. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही कोणत्याही पद्धतीनं कोणालाही कुठल्याही विसर्जनासाठी जबरदस्ती करणार नाही. ज्यांची इच्छा आहे की हिंदू संस्कृतीप्रमाणे नदीत करावं त्यांनी अवश्य नदीत करावं. पोलीस प्रशासनावर आमचा 100% विश्वास आहे की त्यांनी ते व्यवस्थित नियोजन करून आपल्या महिलांचं आणि पोरांचं जे व्यवस्था आहे त्यांची सुरक्षित निश्चित करणार. ते सण चांगले कसे साजरे होतील आणि कोणतंही गालबोट न लागता आपल्या शहराचं आपल्या तालुक्याचं नाव कसं चांगलं होईल हे आपल्याला बघायचं आहे आणि हे व्यवस्थित सण साजरा करूया आणि त्यांचंही सहकार्य आम्हाला राहील आणि आमचंही सहकार्य त्यांना राहील. गडिंग्लजमधील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे सर्व प्रयत्न घेऊन आम्ही शिवसेनेमार्फत एक निवेदन प्रांत ऑफिस नगरपालिका आणि DYSP साहेबांना दिलं होतं. सर्व शासकीय अधिकारी आणि सर्व सार्वजनिक मंडळ यांच्या एकत्रित संयुक्त बैठकामध्ये शिवसेनेने दिलेल्या मागण्यावर चर्चा करून त्या मान्य केल्या, त्याबद्दल आम्ही सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभारी आहोत.